जगातील सर्वात मोठा धर्म म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वभावाविषयी प्रामाणिक राहून स्वतःवरच विश्वास ठेवणे आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लनिंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आपण स्वामी विवेकानंद यांच्या जीवनगाथेवर का काही जे किस्से आहेत ते ऐकत आहोत आणि त्याच किस्स्यांपैकी आज आपण आणखी एक जो किस्सा आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत आपण मागील भागात हे पाहिलं होतं की स्वामी विवेकानंद आणि श्री रामकृष्ण यांची भेट कशी होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की त्यांच्या भेटीत पुढे आणखीन काय घडतं चला तर मग आणखीन वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या आजच्या या भागाचं नाव आहे गुरूंच्या सहवासात आता श्री रामकृष्ण यांना भेटल्यानंतर नरेन वरचेवर संधी मिळेल तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जाऊ लागला श्री रामकृष्ण इतर कुणाहीपेक्षा आपल्यावर जास्त प्रेम करतात हे नरेनच्या लक्षात आले होते आणि त्यालाही त्यांची आतून ओढ वाटू लागली नरेन हा एके दिवशी महापुरुष होणार याविषयी श्रीरामकृष्णांना पूर्ण विश्वास वाटत होता ते इतर भक्तांजवळ नरेनचे खूप गुण वर्णन करीत असे ते म्हणत की इतर सर्व तर तारे आहेत ता। पण नरेन हा एकमात्र सूर्य आहे नरेन हा थोर आत्मा असून तो लोककल्याणार्थ जन्माला आला आहे नरेनवर त्यांचा अलोट विश्वास होता तो कधीही कोणते कृत्य करणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती नरेनलाही श्री रामकृष्णांविषयी अपार प्रेम वाटे अभ्यासात व्यस्त असला तरी तो दक्षिणेश्वरला जात असे रामकृष्ण त्याची गाणी आवडीने ऐकत व ऐकता ऐकता त्यांची समाधी लागे नरेन फार स्वतंत्र बुद्धिमत्तेचा होता त्याला एखादी गोष्ट पटल्याशिवाय तो मुळीच ती मानत नसे त्याला स्वतःला अनुभव येईपर्यंत तो आपले म्हणणे सोडत नसे अनेकदा तो रामकृष्णांशी वाद घा वादही घालत असे एकदा तर रामकृष्ण त्याला म्हणाले तुला माझं म्हणणं पटत नसेल तर मग तू माझ्याकडे येतोस तरी कशाला त्यावर नरेन त्यांना म्हणाला की माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी येतो पण याचा अर्थ असा नाही की मला पटलं नाही तरी मी तुमचं कोणतंही म्हणणं मान्य करावं त्याचं हे बोलणं ऐकूनही रामकृष्ण नाराज झाले नाहीत उलट त्याची स्वतंत्र बुद्धिमत्ता पाहून ते अधिकच खुश झाले काळ हळूहळू पुढे सरकत होता रामकृष्णांविषयी नरेनच्या मनात समर्पित भाव हा वाढत होता त्यांच्या सूचनांचे तो पालनही करू लागला होता ध्यानधारणा कशी करावी यासंबंधी त्याला रामकृष्णांनी अनेक अशा गोष्टी शिकवल्या होत्या आणि तो साधनेत अधिकच रममान होऊ लागला अठराशे चौऱ्याऐंशीच्या सुरुवातीला नरेनचे वडील वारले आणि त्याला भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागले तो घरात सगळ्यात थोरला मुलगा असल्याने त्याच्यावरच सर्व जबाबदारी येऊन पडली वडील पैशाच्या बाबतीत सडळ हातचे असल्याने शिल्लक काही राहिले नव्हते त्यामुळे दोन वेळच्या अन्नाचीही ददात पडू लागली धाकट्या भावांना पोटभर मिळावे यासाठी नरेन दिवसचे दिवस उपाशी राहत असे नोकरी मिळण्यासाठी खूप पायपीट करूनसुद्धा यश काही मिळत नव्हते एकदा एका वकिलाच्या हाताखाली काम मिळाले तर एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली परंतु कायमस्वरूपी काहीच उत्पन्न मिळत नव्हतं त्यामुळे कुटुंबाचे खूप हाल होऊ लागले आणि या सगळ्या अडचणींमध्ये राहते घर हाच एक दिलासा होता परंतु काही नातक नातेवाईकांनी त्या घराच्या हिश्श्यावर कोर्टात दावा लावल्याने तोही आधार जाण्याची वेळ आली सुदैवाने खटला नरेनच्या बाजूने लागला आणि घर वाचले तर मित्रांनो आजच्या ह्या भागात आपण स्वामी विवेकानंद आणि श्री रामकृष्ण यांच्यात जे गृढ संबंध जे होते त्या संबंधाबद्दल आपण जाणून घेतलं होतं तर अशाच आणखीन व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याबद्दल आणखीन जाणून घेणार आहोत त्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बॅलायकनवर क्लिक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे